आषाढी एकादशी निमित्ताने पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र मुंजवाड येथून श्रीक्षेत्र जुनी बेश निघाला होता. सन 2024 हे दिंडीचे चौथे वर्ष आहे. दिंडीची संकल्पना केशवबापू तुकाराम सूर्यवंशी राहणार मुंजवाड यांनी नवनाथ भक्त गुरुवर्य राजूबाबा सूर्यवंशी मुंजवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दिलीप बोरसे यांच्या शुभहस्ते सुरुवात केली. केशवबापू यांनी पहिल्यांदा मुंजवाड ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन विठ्ठलाच्या पायी वारीचा आनंद अनुभवला. अनेक असे भाविक विठ्ठल भक्त आहेत की ज्यांची पंढरपूर येथील पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा असते, परंतु प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना तो सोहळा अनुभवता येत नाही. अशा देवभोळ्या भाविकांसाठी आपण एका दिवसाचा पायी दिंडी सोहळा आयोजित करायचा असा विचार रामदासबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजूबाबा यांच्याकडे बोलून दाखवला. त्यावर त्यांनी त्वरित अंमलबजावणी करून आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी स्वतः पुढाकार घेऊन दिंडी चालक म्हणून एक दिवसीय पायी दिंडी सोहळा श्री रामदासबाबा मंदिर ट्रस्ट मुंजवाडतर्फे राबवण्यास सुरुवात केली. दिंडी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे श्री सद्गुरू परमपूज्य रामदासबाबा यांचा मनमोहक रथ. या वर्षी हा रथ श्रीगोंदा जिल्हा नगर येथून बनवला असून या रथाला विठ्ठलाच्या दरबारी घेऊन जाणारे डौलदार रुबाबदार नंदी आहेत. याला ओढण्यासाठी चार बैल जोड्या आहेत. त्यात पहिली जोडी रामदासबाबा ट्रस्टची आहे, दुसरी वसंत पंडित जाधव मुंजवाड, तिसरी राजाराम चौधरी पिंपले आणि चौथी जोडी दादाजी राजाराम मुंजवाड यांची होती. रथामध्ये बाबांच्या चरणपादुका घेऊन हा रथ बेज या गावी गेला. तेथे हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पार पडला. देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा दिवस. त्यानुसार दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पायी वारीची सुरुवात श्री रामदासबाबा मंदिर ट्रस्ट मुंजवाड येथून सुरू होऊन श्रीक्षेत्र जुनी बेज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच श्री रामदासबाबा मंदिर जुनी बेज येथून येथे पोहोचून संपन्न होतो. तसेच या सोहळ्यात सहभागी होणारे बहुतांश लोक हे नाथ संप्रदायाशी सेवा करणारे आहेत, परंतु सद्गुरू परमपूज्य रामदासबाबा यांच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळ्यात हरिनामाचा जप करत मोठ्या आनंदाने सहभागी होतात. तसेच वारकरी संप्रदायाचे देखील बहुसंख्य भाविक या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन विठ्ठल नामाचा जयघोष करत निसर्गाच्या नयनरम्य वातावरणात आपले सर्व दुःख विसरून आपल्या पांडुरंगाच्या भेटीस जात असतात. येणाऱ्या सर्व भाविकांसाठी ठराविक अंतरावर ठिकठिकाणी उपवासाचे फराळ, चहापाणी तसेच वैद्यकीय सेवेसारख्या अत्यावश्यक सेवा देखील या पायी दिंडी सोहळ्यात श्री रामदास बाबा मंदिर ट्रस्ट मुंजवाड यांच्या सहकार्याने पुरवल्या जातात. अशा पद्धतीने हा पायी दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात दरवर्षी केशवबापू सूर्यवंशी व गुरुवर्य राजूबाबा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने पार पडला. यासाठी मुंजवाड, निकपेल, पिंपलदर, खमखेदा, भदवन, नवी बेज, जुनी बेज, भजनी मंडळ, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निळकंठ भालेराव, सटाणा. Hey, hey, hey.